मलकापूर येथे कालबाह्य झालेला माल स्थानिक दुकानदाराने उघड्यावर फेकल्याने शाळकरी मुलाने खाल्ला तर अन्न औषध प्रशासन झोपेत. शहरातील स्टेशन रोडवरील खाद्यपदार्थ विक्रेत्याकडून आपल्या दुकानातील एक्सपायरी झालेला म्हणजेच कालबाह्य झालेला खराब खाद्यपदार्थ मलकापूर शहरातील सार्वजनिक वाचनालय यांच्या पटांगणात फेकण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यापेक्षाही गंभीर बाब म्हणजे शहरातील लहान वयोगटातील शाळकरी मुलं या कालबाह्य झालेल्या खाद्यपदार्थाची तसेच शीतपेयाची चव चाखत असल्याचे समोर आले आहे. सदर फेकलेल्या मालाची पाहणी केली असता आमच्या प्रतिनिधीला गोपाल नमकीन, बालाजी नमकीन, थंडपेय, स्प्राईट, अमर घी, फंटाची बॉटली आढळून आल्या. सदर खाद्यपदार्थ कालबाह्य झाल्याचे दिसून आले. सदर कालबाह्य झालेला माल उघड्यावर फेकलेला माल चिमुकल्या शाळकरी मुलाने खाल्ला त्यांना विषबाधा होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. अनेक दुकानदार कालबाह्य झालेला माल उघड्यावर फेकतात तेव्हा अन्न औषध प्रशासन नेमकं करते तरी काय हा प्रश्न निर्माण होत आहे. मलकापूरमधील प्रत्येक दुकानात कालबाह्य झालेला माल कदाचित असेल तो विक्री होऊ नये किंवा उघड्यावर टाकला जाऊ नये यासाठी अन्न औषध प्रशासन जबाबदारी चोख पार पाडावी व संबंधित दुकानदारावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जनतेमधून होत आहे. लोकनायक न्यूजसाठी अनिल गोठी, मलकापूर, जिल्हा बुलढाणा. मी शिवा उंबरकर, माझी दुकान सार्वजनिक वाचनालय इथे आहे. इथं झालेल्या दुर्गंधीमुळे खूप त्रास होतो आणि इथे आजूबाजूचे दुकानदार जे आहे, समजा किराणा दुकानदार, भाजीपाला, फळ विक्रेते, हे सर्व त्यांची घाण संध्याकाळी इथे आणून टाकतात. आता इथं होणाऱ्या त्रासामुळे इथं गुरं, ढोरं, लहान मुलं, काही भीक मागणारे मुलं येतात, ते त्यांना ते खावं लागतं न काळजीपूर्वक. आता कसं याच्याकडे थोडंसं नगर परिषद परिषदने थोडंसं लक्ष द्यावे एवढी विनंती करतो. लोकनायक न्यूज़.